पिंपळगाव नारायणगाव आमचं आर्वीकरांचं आदराचं स्थान, आदरणीय सुरेश शेट वराडी, या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये शेटचं सर्वांना या ठिकाणी माहीतच आहे, पण विशेष करून आम्ही बांधव असल्यामुळं शेतीच्या बाबतीमध्ये कधी आम्हाला शेजारच्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण असो ही सुद्धा शेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमची पुरवली जाते. आर्वी गावामध्ये विविध विकास कामं असतील, पिंपळगावला स्मशानभूमीचं काम झालं, त्यानंतर चंद्रकांत दादा आणि शेट एकदा गाडीवर जात असताना म्हटले इथं पण स्मशानभूमी व्हायला पाहिजे. शेटनी त्या ठिकाणी संकल्प केला, पहिली 1,01,000 रुपयाची देणगी मी देतो आणि तुम्हाला तुम्ही काम चालू करा, तुमचं कमी पडेल तिथं मी आहे. तर त्याच धर्तीवर साधारणतः 4,00,000 रुपयाचं आमचंही स्मशानभूमीचं मंदिरचं शेड त्या ठिकाणी शेटच्या माध्यमातून उभं राहिलं. पण त्या ठिकाणी पीडाचा आपला अंत्यविधीचा सांगाडा असेल तोही त्या ठिकाणी शेटनी जवळ जो 70,000 रुपये किमतीचा त्या ठिकाणी दिला, तो काही मंदिरामध्ये अतिशय चांगला असं सहकार्य. आणि विशेष करून आरोग्याचे कार्यक्रम असतील, लग्नाचे कार्यक्रम असतील, पिंपळगाव शाळा असेल, पिंपळगावला जी मदत केली जाते तीच मदत आम्हा आर्वीकरांना केली जाते. म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं पिंपळगावचंच नाही तर आर्वीकरांचं आमचं एक मार्गदर्शक म्हणून आम्ही सर्व मंडळी शेतकरी त्या ठिकाणी पाहिलं जातो. आरोग्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सरपंचांनी उल्लेख केला की कुठलाही कोणालाही मदत असेल योग्य ते मार्गदर्शन, मग पुन्हा पुण्यासारखं शहर असेल किंवा आपलाही परिसर असेल, या माध्यमातून शेटच्या माध्यमातून निश्चितपणानं एक चांगलं असं योगदान त्या ठिकाणी मिळतं. आणि संपूर्ण कुटुंबाचंच, मग दादा चंद्रकांत दादा असतील, त्यांचे इतर सर्व चुलत बंधू असतील, यांचंही आर्वीकरांवर तेवढंच प्रेम आहे. म्हणून या ठिकाणी आर्वीकर, नारायणगावकर, पिंपळगावकर या सर्वांच्या वतीने शेटला या ठिकाणी आरोग्यमय अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.